एक वर्षाच्या आतील लहान मुलांना गाईचे दूध न देता फॉर्म्युला मिल्क देणे केव्हाही जास्त चांगलं पहिला नंबर पाहणार आहोत की हाय कॉम्प्लेक्स प्रोटीन गाईच्या दुधात खूप जास्त प्रमाणात कॉम्प्लेक्स प्रोटीन असते या प्रोटीन साणवज्यात अर्भकाच्या किडनीवर चुकीचा परिणाम होण्याची शक्यता असते हे प्रोटीन पचवण्याची ताकद लहान बाळांमध्ये नसल्याने हे दूध प्याल्याने मुलांच्या किडनी खराब होऊ शकतात यामुळे जुलाब तसे संडास वाटे रक्त येण्याचीही शक्यता असते दुसरा पॉईंट पाहणार आहोत लोहाची कमतरता गाईचे दूध पोषण देणारे असतेच असे आपण म्हणत असलो तरी त्यामध्ये लोहासारखे पोषक घटक नसतात मुलांच्या वाढीसाठी हे घटक आवश्यक असल्याने जन्मानंतर लगेचच गाईचे दूध दिल्यास लोहाची कमतरता होऊन अनिमियासारख्या तक्रारी उद्भवू शकतात तिसरा पॉईंट पाहणार आहोत व्हिटॅमिन सी गाईच्या दुधात व्हिटॅमिन सी अजिबात नसते मुलांची प्रतिकारशक्ती चांगली राहण्यासाठी व्हिटॅमिन सी अतिशय गरजेचे असते मुलांची वाढ आणि विकास यासाठी व्हिटॅमिन सी गरजेचे असल्यामुळे मुलांना दुधातून ते मिळायला हवे त्यानंतर आपण चौथा पॉईंट पाहणार आहोत पोषण होत नाही आपण लहान बाळांना वरचे दूध देताना त्यामध्ये दे काही प्रमाणात पाणी मिसळून देतो त्यामुळे दूध पचायला हलके होते असा आपला समज असतो मात्र गाईच्या दुधात आधीच फॅट्स नसतात त्यात पाणी घातल्याने आहेत तेही फॅट्स नीट मिळत नाहीत पाचवा पॉईंट पाहणार आहोत लठ्ठफणा गाईच्या दुधात फॉस्फेट आणि प्रोटीन्स दोन्हीही चांगल्या प्रमाणात असते त्यामुळे सतत हे दूध प्यायल्यास मुलांचे वजन प्रमाणापेक्षा जास्त वाढते यामुळे मुलं लठ्ठ किंवा वजनदार दिसतात पण त्यांची वाढ किंवा उका विकास म्हणावा तसा होत नाही त्यामुळे एक वर्षाच्या आतील मुलांना गाईचे दूध न देता फॉर्म्युला मिल्स देणे केव्हाही जास्त चांगले एक वर्षानंतर गाईचे दूध दिल्यास हरकत नाही तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग